हिंगोली येथील रामलीला मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी उभारलेले बलून कापून टाकल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून बलून तोडण्याचा शोध लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच या सभेच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी फलक देखील उभारण्यात आले, पण या फलकावर अजितभाऊ मगर यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. यामुळे अजितभाऊ मगर यांना डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यात बोलले जात आहे. गोविंद देशमुख, झुमा न्यूज, कळमनुरी.